बर नाही केलं साखर भाई. अगं तू नागाच्या पिल्लाला खावळलंयस तर आता अशी तशी सोडणार नाही तुला. तर माझा इंगा माहित नाही मग तुला. काय करशील, नादी लागू नको आपल्या तू. बर बघच मग बघतच की दाखवतो अगोदर बडबड लावली नुसते. अरे बघा बस आमा आत्मलिंगाला कलुळाचं पाणी कशाला ढवळिले नागाच्या पिल्याला. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागल साखराबाईला. पाव माणसाला वाटली जात त्या देवानं पापल्याला, आणि आत्म्याची जात कोणची आहे ती सांगून द्यावी लागेल सभेला. कलुळाच पाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्याला. विचार केला नव्हता मी मनाला, आई बापानी आराधी सोडलं मला बाळपणाला. कलुळाच पाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्याला. चैती पौर्णिमा तर आली वर्षाची वर्षाला, पण तू शहाण्या मना जी आहे म्हणून पाठवलं मला तुझ्या संगतीला. कलुळाच पाणी तू गे कशाला ढवळील नागाच्या पिल्याला. तू
अग ह्याला काय नाही अकलीचा विचार, अग मी तर आराधी भोळ्या मनाचा, आणि गळ्यामध्ये माझ्या तर साज कवड्याचा, कलुळाच पाणी तू कशाला ढवळील, नागाच्या पियाला तू काय।